विद्यार्थी मित्रांनो आज आपण वाक्य रूपांतराचा शेवटचा प्रकार बघणार आहोत उद्गारवाचक वाक्याचं विधानार्थी करणे बघा किती काय कोण हे शब्द उद्गार दर्शवणारे आहेत हे शब्द काढून टाकणे किती काय कोण वगैरे यामुळे त्या शब्दाची तीव्रता वाढते अबब अब अब अरे रे, शी बापरे असे उद्गार दर्शवणारे असे आणि याच्यापेक्षा अजून जास्त शब्द असतात जे उद्गार दर्शवतात असे शब्द काढून टाकणे कारण जोपर्यंत आपण हे शब्द काढत नाही तोपर्यंत ते विधानार्थी साधं वाक्य होत नाही साधं विधान होत नाही किती उंच झाड आहे म्हणजे सामान्य झाडांपेक्षा या झाडाची उंची जास्त आहे म्हणून खूप जास्त उंच उंच झाड असल्यामुळे आपण हे कसं आहे याला विधानार्थी करताना झाड खूप उंच आहे आणि याच्यातलं उद्गारचिन्ह काढून या ठिकाणी पूर्णविराम घ्यायचं यामध्ये असलेला हा किती शब्द आहे तो पण काढून टाकायचा आणि मग हे विधान सु होतं झाड खूप उंच आहे दुसरं बघू किती बावळट मुलगा आहे हा उद्गारचिन्ह हा मुलगा किती बावळट आहे बघा म्हणजे जा खूप जास्त प्रमाणे म्हणून हा मुलगा अत्यंत बावलट आहे या ठिकाणचं उद्गरचिन्ह काढलं या ठिकाणी पूर्णविराम दिला या ठिकाणी असलेला जो किती हा शब्द आहे तो काढून टाकला आणि आपण या वाक्यामध्ये हा बाव मुलगा अत्यंत बावळट आहे अत्यंत या शब्दामुळे त्याची तीव्रता आपल्याला जाणवते ने नंतर किती सुंदर चित्र आहे हे आता चित्राचं सौंदर्य किती चांगलं आहे हे दर्शवण्यासाठी हा उद्गार आहे बघा या ठिकाणी उद्गारचिन्ह आहे किती हा त्याची तीव्रता दाखवणारा शब्द आहे हा शब्द काढून टाकायचा हे चित्र अत्यंत सुंदर आहे परत उद्गारचिन्ह काढलं पूर्णविराम दिला पुढचं उदाहरण बघू आज बाजारात कोण गर्दी होती कोण म्हणजे खूप जास्त दाखवणारा हा शब्द जे तर कोण गर्दी होती आज बाजारात कोण गर्दी होती याचं विधानार्थी कसं आज बाजारात खूप गर्दी होती परत उद्गारचिन्ह काढून टाकलं इथे पूर्णविराम घेतलं हा इथे तीव्रता दर्शवणारा जो शब्द आहे अतिशयोक्ती दाखवणारा जो शब्द आहे कोण हा शब्द काढून टाकून त्याच्याऐवजी आपण कोणता शब्द वापरला खूप शब्द पण वापरला चालतो फार शब्द पण वापरला तरी चालतो मी पंतप्रधान झालो तर आता जर तर असे जे प्रश्न असतात तर अशा प्रश्नांमध्ये मला पंतपा पंतप्रधान होण्याची फार इच्छा आहे म्हणजे मनातील इच्छा व्यक्त करणारं हे आहे परत या ठिकाणी असलेला जो उद्गार आहे तो आपण काढून घेतला या ठिकाणी पूर्णविराम दिला पुढे किती हुशार आहेस तू आता एका या विद्यार्थ्याने चांगलं काम केलं तर आपण त्याला म्हणतो किती हुशार आहेस तू तर त्याची हुशारी किती जास्त आहे हे दर्शवण्यासाठी आपण तसं म्हणतो या ठिकाणी तू फार हुशार आहेस आता उद्गार चिन्ह परत काढलं इथे पूर्णविराम दिला किती हा जो उद्गार निर्माण करणारा शब्द आहे तो पण काढून टाकला आणि या ठिकाणी त्याच्याऐवजी फार हा शब्द घेतला अबब केवढा मोठा साप हा आता अबब हा उद्गारदर्शक शब्द आहे तो काढून टाकायचा हा फार मोठा आहे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य करणे फार काही अवघड गोष्ट नाही फार खूप जास्त अतीव अत्यंत असे शब्द वापरून आपण त्याच्यामधला जो उद्गार दे तो कमी करून त्याला विधानार्थी वाक्य करू शकतो खालील वाक्य तुम्हाला ग्रहपाठासाठी आहे कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजलं असं सिद्ध होत नाही उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्य करा मी राष्ट्रपती झालो तर किती हुशार मुलगा आहे तो शी किती गलिच्छ वातावरण आहे येथे किती सुंदर इमारत आहे आज शाळेत कोण गर्दी किती सुंदर आहे ताजमहल किती पाऊस पडला हो काल रात्री या सगळ्या वाक्यांची उदाहरणं तुम्ही सोडवायची आणि जर तुम्हाला अडचण आली तर मला कॉल करायचा आहे